महाराष्ट्राला अनेक थोर व्यक्तिमत्त्वांची परंपरा लाभली आहे. समाजाशी निगडीत विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या थोर व्यक्तींनी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि त्यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत केले. अशाच थोर व्यक्तिमत्त्वांचा थोडक्यात आढावा घेण्यासाठी अर्थ मराठी सादर करीत आहे महाराष्ट्राचे शिल्पकार. वाचनस्वर प्राजक्ता अडसूळ. ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेलं संत आणि गोरगरीब दीनदलित यांचा अहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान अंधश्रद्धा अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे आधुनिक सत्पुरुष संत गाडगेबाबा. गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव देबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी मूर्तिजापूर तालुक्यातील दापुर्या येथे लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेत जमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता. विशेषतः गुरांची निगराणी करायला त्यांना फार आवडे. 1892 साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारशाच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण केले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले कोठेही काही काम करावायचे असले की गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे सर्वजनांनी एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकवला. दिनांक 1 फेब्रुवारी 1905 रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे. मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाके असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडी वजा फाटके तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश असे. त्यामुळेच लोक त्यांना गाडगे बाबा म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करत. सार्वजनिक स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्वे समाजात रुजवण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जीवापाड प्रयत्न केले. समाजातील अज्ञान अंधश्रद्धा भोळ्या समजुती अनिष्ट रूढी परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातीभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसात आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानत. मी कोणाचा गुरु नाही, मला कोणी शिष्य नाही असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा उपयोग करत असत. गाडगे बाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगाचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. देव भोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिकापर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगे बाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. त्यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. गोरगरीब जनतेसाठी छोटी मोठी रुग्णालये बांधली. अनेक नद्याकाठी घाट बांधले. अतिशय गरीब अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली. कुष्ठरोग्यांची सेवा केली. महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे या भागवत धर्माच्या कळसावर गाडगेबाबांनी 20व्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला या भजनाचा प्रसार करणाऱ्या कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाज सुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. उपक्रम आवडल्यास आपल्या प्रियजनांना अवश्य शेअर करा. पुढील व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. ऐकत रहा महाराष्ट्राचे शिल्पकार.